नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी लॉकडाऊन बद्दल मोठी खुशखबर। मित्रांनो, आताच काही मिनिटा अगोदरची ताजी अपडेट आहे, 31 मार्च ताजी बातमी, ब्रेकिंग न्यूज। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची व मोठी खुशखबर आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सर्वात पहिले लाईक करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्हा प्रशासनाने 31 मार्च पासून 10 दिवसांचा लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली होती, मात्र या निर्णयाला लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता। तर खासदार इम्तियाज जलील यांनी थेट आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, तर लोकप्रतिनिधीचा विरोध होत असल्याने प्रशासनाने एक पाऊल मागे घेत 31 मार्च पासून लागणारा लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत स्थगित केला असल्याचे बोलले जात आहे। मित्रांनो, मंगळवारी झालेल्या लोकप्रतिनिधी सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा झाली, तसेच राज्यांचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागांचे प्रधान सचिव त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती म्हणजेच की चर्चेनंतर लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा ही करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, परंतु लोकप्रतिनिधी सोबत झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली, यामध्ये सामान्य नागरिकांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे। शासन लवकरच कोविड-19 नियमावलीबाबत सुधारित सूचना देणार आहेत, नव्याने आदेश देण्यात येणार असून त्या सूचनांचे पालन करण्यासाठी अवधी लागणार असल्याचे मंगळवारी रात्री लागणारा लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला आहे, व याच दरम्यान सध्या लागू असलेला आदेश नियमित सुरू राहणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। तर मित्रांनो, 31 मार्चच्या रात्रीपासून म्हणजेच की आज मध्यरात्रीपासून लागणारा लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने स्थगित केला आहे, रद्द केला आहे। पुढील आदेश येईपर्यंत हा लॉकडाऊन स्थगित करण्यात येईल, म्हणजेच पुढील आदेश काढण्यापर्यंत लॉकडाऊनला स्थगिती देण्यात आली आहे। मित्रांनो, ही माहिती व ही अपडेट औरंगाबाद जिल्ह्यामधील आहे, म्हणजेच की औरंगाबाद जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागणार होते, परंतु लॉकडाऊन रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मित्रांनो, औरंगाबाद मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी, सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची व मोठी खुशखबर आहे। तर मित्रांनो, ही अपडेट आताच काही मिनिटा अगोदरची ताजी अपडेट आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, इतरांपर्यंत थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद।